छोटे सरकार, काय मग आज कुठे जाते स्वारी? मामा, आज आम्ही सिंहगड फिरायला चाललो. आम्ही नाही रे, आपण चाललोय. मी आणि माझं चाललंय. अरे मी दाखवेन की तुला सगळं सिंहगड. तुला माहितीये का, मी खूप सारे रील्स बनवलेत तिकडे. आणि अमोल, तुला सांगते मी, तिकडे एवढे भारी भारी स्पॉट्स आहेत ना, आश्चर्य तर करतच असते बघ मी. हो इकडे तानाजी कलाय नाचला माझ्यांची समाधी आहे. आणि हो बुजुत पण. हो बाबा, तेच ते स्पॉट्स मी दाखवेन तुला सगळं. हा मला दाखवणार आहे माझ सांगणं. आणि इतिहास पण सांगणार आहे. बर बाबा, तुझी मात सांगेल तुला सगळा इतिहास. मी फक्त फिरेन तिकडे. मी ना पटकन रेडी होऊन येते. अरे काय काम आहे तुझ? काय चाललंय अमोल? आणि काय एवढा रेडी होऊन कुठे निघालायस तू? बाळा ऐक ना, ते सिंहगडचा कार्यक्रम कॅन्सल झालाय. अरे माझा अरे खरच. हो पण खरच मला काम आहे रे. कुठे नाही गेला आपण? हो आपण जाऊया की आपण नंतर जाऊया. हा अमोल, अमोल हट्टीपणा करायचा का? जाऊया ना प्लीज. ठीक आहे जाऊया आपण. आता आपण बेस्ट होय. हा तू घेऊन चालीस ना मला हो म्हणून. हो तू रेडीस का? हो मी रेडी आहे. मला फक्त दोन फोन करू दे, मग आपण जाऊया. काय बर तो पर्यंत मी भी एक चकमक पार पाडतो. काय करतो? बर बर मी आले. अमोल असं करतात का? गंमत करत होत मी. तू रेडी नाही झाली अजून मोमा? झालीच मी, थोडच बाकी राहिले. हा लवकर रेडी हो मोमा, मापन रेडी झाली. हो बाळा पण थांबा की थोडं, रील्स करायच्या म्हणजे तयारी लागते ना. रील्स करणार आहेस का? म्हणजे तिथे आपण छान माहिती घेऊ आणि ती सांगू ना. तुला माहितीये सिंहगडावर किती दरवाजे आहेत ते? दरवाजे एकच असतो ना दरवाजा. दिसते बाली माझा फोटो काय चला. आता ठरलंय ना जायचं, मग काय काही करतोय? सिंहगड वाट बघतोय ना आपली. होय सिंहगड वाट बघतोय का? बाहेर आपली गाडी पण वाट बघते आपली. चला नको. अरे मी घेते की नाही. चल छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास एवढा भारी आहे, सगळ्यांनाच ऐकत राहावंच वाटत. अमोल अरे दरवाजा. अगं बाहेरनं कडे होती तू लावलेली काय? मी कशी लावेन तुम्हाला काय कळतं का? नाही हो का तुम्हीच लावलेली चुकून.
मी कशाला लावतोय? मी आत्ता आलोय. ऐका की अहो ताई गेल्या का? हो आत्ताच गेले. आत्ता कळलं मला ते छोट्या सरकारनं कोंडलं मला. चांगला जागा होय तुमचा भाचा. बापावर गेल्या वाटत. मोना नीट बोल. नीटच बोलते मी. तुमचे दाजी असेच जुगाडू होते म्हणून तुम्हीच तर सांगितलं होतं मला. अगं पण त्यांना तुला का कोंडलं ग? त्यांना घेऊनच जायचं नव्हतं मला सिंहगडावर. अगं मोना त्याला त्याच्या आई बरोबर वेळ घालवायचा असेल म्हणून त्यानं तसं केलं असेल ना. मग मी काय नको म्हणत होते का? मी माझे मी रील्स काढणार होते. काय गडावर रील? अगं काय वाटतंय का तुला? आता तुम्ही मला नका अकल शिकू. अगं पण महाराजांचे गड किल्ले आहेत ते. तिथं कशाला असलं काय करायचं? ठीक आहे मग गोव्याच्या बीच वर जाऊन करते. जात आहे का घेऊन? आय बाई तुझ्यावर बोलण्यात काय अर्थ नाही. मला ऑफिसला जायचं आहे. बघा बघा हेच म्हणते मी. हे पोरगत दिसतंय बारक पण चांगलं जागाऊ आहे. आता येऊ दे त्याला दाखवते मी या मोनाचं मॅजिक. अर्जुन जी बाई नमस्कार. मी अजय चव्हाण. ही माझी मिसेस साधना. नमस्कार. आणि ही आमची कन्या सुरेखा. बघा चव्हाण साहेब मी डायरेक्ट मुद्द्याला हात लागतो. काय आमच्या घरच्यांची इच्छा आहे खूप माझं लग्न व्हावं म्हणून पण मुळात माझा घटस्फोटच झालेला आहे. मग कायद्याप्रमाणे मी दुसरं लग्न करू शकतो. कसं करायचं? स्वप्नील सर बोललेत मला त्यांच्याशी संपर्क साधून काय ते बघताय. कोणाशी? अर्जुन ते अपर्णाशी संपर्क करून डिवोर्स बोलूया आपण. हे आधी माझ्याशी संपर्क करून बोलायला पाहिजे ना का तुम्ही ठरवलं परस्पर? अर्जुन ते आपले पाहुणे. तुमचा त्रास समजू शकतो पण आता माग कशाला वळून बघा. म्हणजे 7 वर्षामध्ये तुमचा आणि त्यांचा कसलाच संपर्क नाहीये म्हणजे त्या परत आता थोडीच येणार आहे. दादा चव्हाण साहेबांची डिटेल गप्पा झाल्यात वाटतं. सगळंच माहिती त्यांना 7 वर्ष वगैरे. हो आणि तुम्ही स्पष्ट वक्ते आहात हे आवडलं मला. बघा माझं लग्न वगैरे या गोष्टीवर विश्वास राहिला नाही. आता वाटेल तुम्हाला असं पण आपण एकत्र आलो की सर्व बदलेन मी. वा रेखा बघा अर्जुन सर किती तयारी आहे तिची. नाही बाकी गोष्टी बदलता येतील पण एक गोष्ट कधीच नाही बदलली. कोणती? लग्नानंतर मला दुसरं मूल नको. माझा एक मुलगा आहे अमोल आणि तोच माझा मुलगा राहणार कायम. अहो असं कसं म्हणताय तुम्ही? नाही तुम्हाला मी वाईट वाटेल कदाचित पण जे आहे ते आहे. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना स्पष्ट सांगतो. बघा गेली 7 वर्ष मी माझ्या मुलाला भेटलो नसलो तरी त्याची जागा माझ्या आयुष्यात दुसरं कोणीच नाही घेऊ शकत. आईची नळ जोडलेली असते म्हणून काय बापाला काळीच नसतं का? त्याचं आणि माझं नातं तेच आहे बाप आणि मुलाचं. त्यामुळे आम्ही इथून पुढे भेटू न भेटू आत्तापर्यंत किती वेळा भेटलो कसं भेटलो प्रश्नच नाहीत. माझ्यासाठी तो माझा मुलगा आहे आणि मी त्याचा बाप आणि आमच्यात हे नातं कायम राहणार. अर्जुन अरे तू अशा अटी घातल्यावर कसं होणार आहे? म्हणूनच तर मी नको म्हणत होतो ना या लग्नाला. तुम्ही ऐकताय का? आणि हा माझी अजून एक अटी म्हणजे असं होणार तर नाही पण चुकून हे लग्न झालंच माझ्या मुलाची खोली या मुलची मी तिथं झोपेन तुम्हाला माझ्या खोलीत झोपावं. हे जरा जास्तच होतं बरं. अरे अर्जा अशा अटी घातल्यावर कुठली पोरगी लग्नाला तयार होईल? नकोच ना ते लग्न. भाऊजी असं कसं बोलताय तुम्ही? ओ तुम्ही पुढचं तरी विचार करा. ओ 7 वर्ष झालं बघतोय आम्ही तुम्हाला. कोणी नाही बघा माझं जे काय असेल जे काय असेल मी आनंदात असेल दुःखात असेल हे लग्न जरी झालं ना तरी त्यात काहीच बदल होणार नाही तेवढंच सत्य. हे बघा चव्हाण साहेब तुम्हाला वाईट वाटावं म्हणून नाही म्हणते मी हाय असा. नाही मी समजू शकतो पण आम्हाला काय तुमच्या अटी मान्य नाही. ठीक आहे.
असं काय करतोयस तू हे? अहो कदम, तुम्ही काय करताय? अरे अर्जा, माझ्या डोळ्याने तुला असं कसं बघू मी? हा, तुला कळतंय का? मला जर का आधी माहीत असत ना, तर मी माग लागून तुला आपले संग पाठवलं असत. कदम, आपल्याला काय वाटते त्याच्यावर कुठं काय? मी तिला काय वाटते त्याच्यावर चाललं ना सगळं. अर्जुन, तू स्वतः असं वागतोयस आणि वरतून नियतीला दोष देतोयस. कम ऑन यार, तुला गोष्टी माहित नाही तारे. नियतीशी तर ना माझा उभा दावा आहे. 7 वर्ष मला माझ्या पोरापासून लांब ठेवले. 7 वर्ष बघू ना, अजून किती दिवस लांब ठेवते ते. एक ना एक दिवस माझं पोरग माझ्या कुशीत असणार असणारच आहे. तेव्हा बघू कोण कुठली ती आपली आणि कोण कुठली ती नियती, माझं काय करतात ते. आणि कदम, आता त्या नियतीला काय वाटत ना त्याने मला काहीच फरक पडत नाही. आता अर्जुनला काय वाटत ना तेच होणार. भाऊजी, हे असं करतोय अर्जुन, नुसता विषय जरी काढला ना तरी चिडून निघून जातो. बघ आर्या, आता कसं करायचं? बाबा डोंट वरी, मी बोलते त्याच्याशी. अगं पण तू बोलून तरी ऐकणार आहे का तो? बाबा, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? हा, मग काळजी करू नका. मी बोलते त्याच्याशी. आर्या, मला एकट्याला जायचं. अरे मग असं समज तू एकटाच आहेस. सिंपल. सिंहगड का? काय माहित, असं काय ठरवलं नव्हतं मी. गाडीत बसल्यावर वाटलं मग आलो. यू मीन तुझ्या नियतीने तुला इकडे आणलंय का? बाळा सावकाश, अरे पडशील तू. नाही पडणार मा. नियती माझी नव्हतीच कधी. हेच बोलत असतोस काय? आता याच्या पुढेही काही बोलणार आहेस की नाही? सावकाश. हे बघ अर्जुन, हे स्थळ, ही सगळी अरेंजमेंट कोणी केलेली आहे माहितीये तुला? कदमांनी केली. आणि ती का केली माहितीये तुला? हेच, 7 वर्ष झाली मी असा एकटा राहतोय. आणि काय? आणि त्यांना असं वाटतं की ते सतत आजारी असतात. उद्या त्यांना काही होण्याच्या आधी. अरे आर्या, काय बोलते तू? जे खरं आहे तेच बोलते, कारण ते तुला कळत नाही. कळतंय ग मला, सगळं कळत. त्यांना समजावून सांगून पण झालं. फक्त कदमांना वाटते म्हणून मी लग्न नाही करू शकत. माझं सोड, त्या मुलीचं काय जिच्याशी मी लग्न करेन? तिचं आयुष्य बरबाद असत. अरे नाही होणार तिचं आयुष्य बरबाद. मला तिच्यात कसलाच इंटरेस्ट नसेल ग, मग काय अर्थ येणार त्याला? बरं ठीक आहे, आपण या लग्नाचा विषय बाजूला ठेवूया. पण तुझी बायको, तुझा मुलगा, त्यांचं काय? अरे त्यांचा तरी शोध घे की. हे बघ, तू एक पोलीस इन्स्पेक्टर आहेस आणि त्या कलेक्टर. तू जर मनात आणलंस ना तर तू काही तासात त्यांचा शोध घेऊ शकतोस. त्या कुठे आहेत? तुझा मुलगा कुठे आहे? शोधून काय करू? अरे काय करू म्हणजे, तिची भेट घे, तुमची भांडणं मिटवा आणि एकत्र राहा ना. यातलं काही होणार नाही. का बरं? भांडणं मिटायचीच असती तर 7 वर्ष अशी गेली नसती. आणि ती पण शोधू शकली असती ना मला. शोधलं तुम्ही? मा, तानाजी मालुसले खूप घेत होते का ग? हो मग. अरे ते स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून स्वराज्यासाठी लढायला गेले होते. त्यांना महाराजांनी सांगितलं होतं म्हणून ते लढायला गेले होते का? नाही रे बाळा, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य प्रत्येकाला स्वतःचं वाटायचं. आणि तुला माहितीये, महाराजांचे मावळेंना अगदी प्राणपणाला लावून लढले होते, त्यामुळे त्यांना कोणी सांगत नव्हतं. त्यांना स्वतःला वाटायचं ना म्हणून ते जायचे. आणि हो, स्वराज्य म्हणजे काय? स्वतःच राज्य. मा, तू कोणत्याच गोष्ट सांग ना. अरे आपण ज्या किल्ल्यावर आलोय ना, त्या किल्ल्याचं नाव होतं कोंढाणा. तानाजी मालुसरेंनी हा गड जिंकून परत स्वराज्यात आणला.
पण हे सगळं होत असताना ते मात्र धारात येते पडले. म्हणून तर महाराज म्हणले होते बरोबर. मा असं तोच काय करायला माझ्याला कुणी सांगितलं? त्यांच्या आई बाबांनी, म्हणजे जिजाऊ आई साहेबांनी आणि शहाजी राजांनी. पण मा त्यांचे बाबा त्यांच्यापासून दूर असायचे ना, मग त्यांना कुणी सांगितलं? अरे पण असं कोण म्हणत की जवळ असतानाच आपण कोणाला सांगू शकतो म्हणून, दूर असूनही सांगूच शकतो की? माझे बाबा मला सांगत असतील का? अजून काय सांगू मी तुला सांग. अर्जुन तू मुद्दामच स्वतःला त्रास करून घेतोयस. एकीकडे लग्न नाही करायचं म्हणतोयस आणि दुसरीकडे मुलाला शोधायचं नाही म्हणतोयस. काय होईल शोधून? अर्जुन तू पूर्णपणे आशा का सोडून दिलीयस? कारण 7 वर्ष झाले तारी, 7 वर्षात आमचा कसलाच कॉन्टॅक्ट नाही. तिची आई गेली तेव्हा जायचं होतं मला, एका महत्वाच्या केस मध्ये अडकलो आणि नाही जाता आलं, त्यावेळी ती आली होती. अर्जुन हेच तिलाही वाटत असेल तर? मला माहिती तिला काय वाटतंय. 7 वर्षात एकदाही भेटावंच वाटलं नाही म्हणजे. मा शहाजी राजांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट कशी व्हायची? त्यांची भेट झाली होती ती पण जेजुरीला. पण छत्रपती शिवाजी महाराज चांगले जाणून होते की शहाजी राजे आपल्यापासून लांब काय ते. आणि तुला माहिती आहे का, जिजाऊ आई साहेबांनी आणि शहाजी राजांनीच ठरवलं होतं की आपण स्वराज्य स्थापन करायचं म्हणून. मग महाराजांच्या मनात स्वराज्याची कल्पना रुजवण्यासाठी, त्यांना तयार करण्यासाठी शहाजीराजेंना आदिलशहाकडे चाकरी करायचे. आणि त्यांच्याकडे चाकरी करता करता त्यांनी अनेक प्रदेशावर आपली जहागिरी मिळवली. मग एकीकडे शहाजीराजे आदिलशहाकडे चाकरी करायला लागले आणि आसपासच्या प्रदेशावर जहागिरी मिळवली. एकीकडे ते काम करत होते आणि एकीकडे जिजाऊ आई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. मला वाटतं तू तुझ्या मुलाला भेटायला हवं. आणि आता त्यालाही वाटत असेल ना तुला भेटावस? त्याला असं काही वाटत नसेल. का बर? कारण आपी आहे त्याच्यासोबत आणि मला माहिती आहे माझा मुलगा आनंदात आणि सुखात असेल. अरे आता तर म्हणत होतास ना की तिने तुला कधी फोन केला नाही, कधी कॉन्टॅक्ट केला नाही. आर्या बायको म्हणून ती चुकली, माझं तिच्यावर प्रेम होत, मी तिला ओळखतो चांगलं. माझ्या मुलासाठी तिने जीवाचं रान केलं असणार. अर्जुन ते सगळं झालं पण बाबा ती कमी अपर्णा कधीच पूर्ण नाही करू शकत. हा ते आहे, पण त्याच्या डोक्यावर आहे ना त्याच्या बाबाचा आशीर्वाद कायम असणार आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांचंच बघ ना, स्वराज्याचं स्वप्न कुणाचं होत? जिजाऊंच, शहाजी राजांचं. पण महाराजांच्या मनात पेरलं जिजाऊंनी, त्यांना योग्य ते शिक्षण दिलं म्हणून आपण आज इथं आहोत हे सगळं बोलू शकतोय. नाही तर आपला जन्म पण नसता झाला. हे सगळं झालं जिजाऊंमुळं, त्यांच्या शिकवणुकीमुळं. मला विश्वास आहे माझा मुलगा चांगल्या वळणालाच लागला असणार. मा माझे बापा कुठे ते भेटतील का मला? पण त्याला जर बाबांची गरज वाटत असेल तर? छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवला असेल त्याने डोळ्यासमोर. तू ना महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेव. ते कसे, त्यांचे बाबा सोबत नसतानाही काम करायचे, लोकांना एकत्र आणायचे, लोकांसाठी झटायचे. बाळा तू पण तसंच कर. तू असं केलंस ना तर एक दिवस तुझे बाबा तुला नक्की भेटते. तू अमोल सोबत चुकीचा वागतोयस. उलट चांगला वागतो, त्याच्यापासून दूर राहून जर ना. अरे पण अर्जुन. बस जास्त विषयावर बोलायचं नाही मला. काय रे काय झालं तुला? बाबांना भेटायचंय मला, तू तर काय सांगत पण नाही तुमच्या कुठे मला ते हलवले म्हणजे कुठे हलवले तू शोधलं का नाही त्यांना? बाळोबा तुझा तर वाढदिवस आहे ना, तुझ्या वाढदिवशी मी बाबांबद्दल तुला सगळं सांगेन. खरं? खरं प्रॉमिस. अरे बघत काय बसलायस, वाजव की? मला कुठं वाजवत आहे तू नीट? पण इथे थोडीच ना कॉन्सर्ट चालू आहे, इच्छा आहे तर वाजव. हे बघ आता तू वाजवत बस इथे, मी काहीतरी खायला घेऊन येते.
नाही हा छान आहे. अमोल हे बघ फोटो. अमोल दादा मी त्याला बघून आले आणि तो इकडे आला तर थांबवा त्याला. अमोल oh.